मल्हाने चॅनलचं सर्व प्रेक्षकांनो शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील महाराणा प्रताप चौकातील जुनी महादेव गल्ली परिसरातील जीर्ण झालेले विद्युत वितरण कंपनीचे खांब तसेच घराला लागून या घरावरून जाणाऱ्या विद्युत तारा यामुळे पावसाळ्यात जोरात विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन प्रवाह या ठिकाणी सुरू होऊन या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. या पावसाळ्यात जोरात विद्युत करंट उतरून तसेच जीर्ण झालेले विद्युत पोल पडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता असल्याने शासकीय योजनेच्या अंतर्गत सदर पोल तसेच तारी स्थलांतरित करून तिची योग्य विल्हेवाट लावावी यासाठीचं निवेदन महादेव परिसराचे वार्ड क्रमांक 7 नगरसेवक महेंद्र दुसाने व सामाजिक कार्यकर्ते विश्वास पाटील, संदीप पाटील व विशाल पाटील यांनी महावितरण कंपनीचे नवापूर येथील अभियंता यांना ही निवेदन देण्यात आलेलं आहे. शैलेंद्र चौधरी, जयमल्हार, नंदुरबार. काशीनाथ पाटील राहत असलेल्या बोळीमध्ये दोन पोल आहेत विद्युत पोल, ते जीर्णावस्थेत झाले असून हवेने तसेच प्राण्याचा धक्का लागला असता ते हलत आहेत, तसेच त्या पोलमध्ये करंट उतरत आहे, तसेच विद्युत तारा ज्या आहेत त्या घराला लागून काही घरांच्या वरून जात आहेत आणि त्या घरांमध्ये करंट उतरून जीवितहानी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आज वीज वितरण कंपनीचे माळी साहेब यांना त्या वार्ड क्रमांक 7 नगरसेवक आदरणीय महेंद्रभाऊ पाटील, महेंद्रभाऊ सोनार यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांनी याविषयी लवकरात लवकर सदर पोलची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करून सदर काम करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिलेले आहे. त्याचप्रमाणे सदर करंट उतरून कधी त्या ठिकाणी जीवितहानी झाली तर नगरसेवकांच्या वतीने व परिसरातील नागरिकांच्या वतीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे चर्चेत आम्ही सांगितले आहे. तरी लवकरात लवकर सदर प्रश्न निकाली काढण्यात यावा व प्रशासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती.